करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये 12व्या शतकातील यादवकालीन शिलालेख आहे तो सापडलेला आहे. मंदिरातील संगमरवर काढण्याचं काम सुरू आहे आणि याच दरम्यान हा शिलालेख आहे तो सापडलेला आहे. साधारण 2 फूट रुंद आणि 1 फूट उंच अशा पद्धतीचा हा शिलालेख आहे. मंदिराचं जे मूळ बांधकाम आहे या बांधकामामध्ये हा शिलालेख आहे तो वापरण्यात आलेला आहे. या संदर्भात नेमकं काय या संदेशाच्यामध्ये दिलेलं आहे, कारण 16 लाईन आहेत यामध्ये जे संस्कृत भाषेमध्ये देवनागरी भाषेमध्ये आहेत, मात्र याचा अर्थ काय आहे तो आपल्याला संध्याकाळपर्यंत समजणार आहे. गद्यगाळी आणि दानपत्र स्वरूपातला हा शिलालेख असल्याचं सांगण्यात येते, मात्र त्याबद्दल स्पष्टता अजूनही झालेली नाही. अंबाबाई मंदिरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संगमरवर काढण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे, त्यामुळं मंदिराचं मूळ रूप आहे ते भाविकांना पाहायला मिळत आहे. अनेक मंदिराचं जे बांधकाम आहे या बांधकामातील अनेक मौल्यवान जे काही नक्षीकाम आहे, काही मूर्ती आहेत, ते भाविकांना या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. हा जो शिलालेख आहे या शिलालेखावरती नेमका काय संदेश आहे हे देखील आपल्याला संध्याकाळपर्यंत समजणार आहे, मात्र मंदिराच्या इतिहासामध्ये मौल्यवान भर पडली असंच आपल्याला म्हणावं लागेल. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.